मैं हूं सानिया दीसी, आप देख रहे हैं प्रहार टाइम्स। महाराष्ट्र के सातारा जिले के पुणे पंढरपुर मार्ग पर मालठन के पास भाजपा विधायक जय कुमार गोरे की कार 30 फीट गहरी खाई में गिर गई। इस दुर्घटना में विधायक की फसली फ्रैक्चर हो गई है और उनके साथ मौजूद ड्राइवर और दो गार्ड को गंभीर चोटें आई हुई है। घायल विधायक का पुणे के रूबी अस्पताल में इलाज चल रहा है। हादसे में जो गंभीर रूप से घायल हुए हैं उन्हें बरामती रेफर कर दिया गया है। अभी तक मिली जानकारी के मुताबिक हादसा शनिवार यानी आज सुबह 3:30 बजे हुआ है। बताया जा रहा है कि कार के ड्राइवर को अचानक झपकी लग गई जिससे कार असंतुलित होकर पुल के रेलिंग को तोड़कर 30 फीट नीचे गहरी खाई में गिर गई। हालांकि पुलिस इस मामले की जांच में जुटी हुई है। मेडिकल पैरामीटर सगळे स्टेबल असल्यामुळे चिंता करण्याची आवश्यकता नाही। शुद्धीवर आहेत, बोलत आहेत आणि त्यांच्या तब्येतीला कुठलाही धोका नाही असं डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं। तर आपण त्याचबरोबर कार्यकर्ते खूप मोठ्या संख्येने जमायला सुरुवात झालेली आहे, त्यांना काय आव्हान करणार आता? तिथं त्यांना भेटून देणार नसल्यामुळे कार्यकर्त्यांनी इकडे येऊ नये, त्यांची तब्येत सुखरूप ते आहेत हे डॉक्टरांनी सांगितलेलं असल्यामुळे सगळ्यांनी मतदारसंघाचं स्तंभावर तालुक्याचं स्तंभावर इकडे येऊ नये अशा प्रकारची विनंती हॉस्पिटल प्रशासनाने सुद्धा केलेली आहे आणि आमच्या वतीने तशी विनंती। आता अपघात नेमकं कसा झाला काय सांगू शकले ते? नागपूरवरून पुण्याला आल्यानंतर पुण्यावरून मतदारसंघात त्यांच्या गावी जाताना त्यांजवळ नदीमध्ये गाडी कोसळली, त्याच्यामध्ये ती नक्की कशी कोसळली त्याच्यामध्ये काहीतरी समोरच्या वाहनानं थोडंसं समोरच्या वाहनाशी जवळ आल्यामुळे कदाचित ते झालं अशी प्राथमिक माहिती आहे, परंतु वाहन नदीत कोसळलं आणि हा अपघात झाला। दादा बाकींचे गाडीत ड्रायव्हर सिक्युरिटी पी ए स्वतः माननीय जयकुमार भाऊ होते, जयकुमार भाऊ ड्रायव्हर आणि सिक्युरिटीची तब्येत चांगली आहे, पीएची तब्येत थोडीशी चिंताजनक आहे, त्या संदर्भामध्ये त्यांनाही पुण्याला शिफ्ट करण्याची सूचना झालेली आहे।